नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयातील काही महत्त्वपूर्ण असे सर्व प्रश्नसंच, आणि हे 49 असे प्रश्न असतील जे की प्रत्येक परीक्षेमध्ये विचारल्या गेलेले आहेत, आणि यापुढील होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये यातून काही प्रश्न पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर वेळ न वाघळता पाहूत आजचे असे इतिहास विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत इतिहास या विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती दररोज व्हिडिओ अपलोड केले जातात, आणि या व्हिडिओ येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी व्हिडिओ तयार करत असतो, त्यामुळे तुम्ही या चॅनलवरती नक्कीच जॉईन व्हा. चला तर पाहूत इतिहास या विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे जे की आतापर्यंत बरेच परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, आणि यापुढील होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा यातून तुम्हाला काही प्रश्न नक्कीच पाहायला मिळतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनी लाईक करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा नक्की फायदा मिळेल. चला तर पाहूत आजचा प्रश्न क्रमांक 1. आधी स्वराज्य मग सुधारणा ही विचारसरणी कोणाची होती? तर विद्यार्थी मित्रांनो, आधी स्वराज्य मग सुधारणा ही जी विचारसरणी होती ती लोकमान्य टिळकाची होती. तर लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये याच गोष्टीवरून मतभेद झाले, आणि दोघा एकमेकाच्या विरुद्ध गेले, म्हणजे दोघांमध्ये फोड पडली. प्रश्न क्रमांक 2. स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर बॅरिस्टर जिन्ना हे स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. 1861 कायद्याने हायकोर्टाची स्थापना कुठे झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, 1861 कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही ठिकाणी हायकोर्टची स्थापना झाली होती. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 4. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीतानी नाविकाचा बंड केव्हा शांत झाला? तर 23 फेब्रुवारी 1946 रोजी जो संप झाला होता तो संप सरदार वल्लभभाई पटेल यांनी शांत केला होता. तर तो बंड झाला होता तलवार या युद्धनौकेवर. तर तुम्ही हा या युद्धनौकेचे नाव लक्षात ठेवा. तर त्याचे नाव काय असेल? तलवार. तलवार या युद्धनौकेचे नाव होते, आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा खूप परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढील प्रश्न पाहूत. महात्मा गांधीची हत्या कोणत्या दिवशी करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की महात्मा गांधीची हत्या ही 30 जानेवारी 1948 या रोजी करण्यात आली होती. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आणि या दिवसाला आपण काय म्हटलं जातो? तर हुतात्मा दिन असे आपण या दिवसाला म्हणून ओळखतो. म्हणायचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालचारी हे होते. म्हणायचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक असे कोणी म्हटले आहेत? तर हे चिरोल या व्यक्तीने म्हटलेले आहे. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चिरोल. प्रश्न क्रमांक 8. 1911 कलकत्त्याहून दिल्ली येथे राजधानी कुठे नेली गेली? तर कलकत्त्याहून दिल्ली येथे राजधानी लॉर्ड हॉल्डिंग याच्या काळामध्ये नेली होती. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड होल्डिंग यांनी ती राजधानी हलवली होती. प्रश्न क्रमांक 9.
रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा त्याग केला, तर सर शंकर नारायण नायर यांनी ग जा च्या कार्यकारिणी परिषदेचा सभासदाचा पदाचा राजीनामा कोणत्या मागणीसाठी दिला होता? तर 1919 साली जी जालियाना बागात हत्याकांड झाली होती त्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी त्यांनी या राजीनामा दिला होता. प्रश्न क्रमांक 10, पाकिस्तान या कल्पनेला कोणत्या योजनेने पाठिंबा दाखविला? तर क्रिप्स योजना ही जी 1946 रोजी झाली होती तर त्या योजनेने याला पाठिंबा दर्शवला होता. 1946 रोजी क्रिप्स योजना आली होती भारतामध्ये, म्हणजे त्यांचा कमिशन आला होता भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 11, 1 जानेवारी 1923 रोजी मोतीलाल नेहरू व देशबंधू चित्तरंजन दास यांनी कोणता पक्ष स्थापन केला होता? तर त्यांनी एक पक्ष स्थापन केला होता, त्याचं नाव होतं स्वराज्य पक्ष. आणि तेव्हा झालेल्या प्रांतिक निवडणुकामध्ये त्यांनी या पक्षाद्वारे त्यांचे काही सदस्य तेव्हाच्या असेंब्लीमध्ये निवडून गेले होते. प्रश्न क्रमांक 12, सर जॉन लॉरेन्स यांचे मत 1857 स्वातंत्र्य युद्ध म्हणजे काय? तर शिपायाचे बंड हे त्यांनी या स्वातंत्र्य युद्धासाठी नाव संबोधले होते. पुढचा प्रश्न, 1927 कलकत्ता येथे युथ पक्षाची स्थापना करून संपूर्ण स्वराज्याची मागणी प्रथम कोणी केली होती? तर अशा प्रकारची मागणी ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि युथ पक्षाची स्थापना त्यांनीच केलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? तर ईस्ट इंडिया स्थापना कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ यांनी इ.स. 16 केली होती. पुढचा प्रश्न, संपूर्ण भारतासाठी 1930 स्वातंत्र्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 26 जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य म्हणून साजरा केला जात होता 1930. 5 मे 1930 रोजी कराची येथे गांधीजींना कैद करून कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर एरवडा या कारागृहामध्ये महात्मा गांधीजीला ठेवले होते. खान अब्दुल गफार खान उर्फ सरद गांधी यांनी पठाणाची खुदाई खिदमतगार ही लाल डगरेवाली संघटना स्थापन करून कुठे कायदेभंग चळवळ 1930 केली होती? तर पेशावरमध्ये ही चळवळ त्यांनी केली होती. कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीची तुलना औरंगजेबशी केली जाते? तर लॉर्ड माउंटबॅटन यांची तुलना ती केली जाते. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, भारताला 6 महिन्याच्या आत ब्रिटिशांनी स्वराज्य प्रदान करावे अशी मागणी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या अधिवेशनामध्ये केली होती? तर त्रिपुरा येथे जे अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी केली होती. तर त्रिपुरा अधिवेशन कोणत्या साली झाले आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर तुम्ही मला हे कॉमेंट करून कळवा. पुढील प्रश्न बघा, भारताच्या स्वातंत्र्याचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणाच्या हस्ते फडकवण्यात आला? तर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हस्ते तो ध्वज फडकवण्यात आला होता. सायमन कमिशनवर भारताने बहिष्कार टाकला कारण या कमिशनमध्ये भारताचा एकही सभासद नव्हता, त्यामुळे सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला होता. साताऱ्याच्या पत्री सरकार म्हणजेच पत्री सरकारने चे नेते कोण होते? तर नाना पाटील ते या पत्री सरकारचे नेते होते. भारतीय चलन कायदा आणि भारतीय सरकारी पतपेढी कायदा कोणत्या गव्हर्नरने संमत केला? तर लॉर्ड कर्झनने हा कायदा सुमारे 1903 सुमारास मंजूर केलेला आहे. करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? तर हा संदेश महात्मा गांधी यांनी दिलेला आहे. कलकत्ता येथे 1901 शांतिनिकेतन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी 1875 मुंबई येथे केली. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? तर मुस्लिम लीगची स्थापना आगा खान यांनी बांगलादेशची राजधानी ढाका येथे 1906 केली गेलेली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीत झाली? तर लॉर्ड डफरिनच्या कारकिर्दीमध्ये याची स्थापना झाली होती. तर हे 1885 मुंबई येथील वेदपाठक संस्कृत शाळेच्या पटांगणावरती झालेल्या अधिवेशनामध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ हुम यांना ओळखले जाते. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन भारतात काय म्हणून साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन भारतात युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो असतो 12 जानेवारीला. इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना कोणी केली? तर शरद गांधी यांनी ही स्थापना केलेली आहे. चौधरी चरण सिंग याच्या समाधीस काय म्हटले जाते? तर किसान घाट त्यांच्या समाधीस म्हटले जाते. बनारस येथील विश्व हिंदू विद्यापीठ याची स्थापना कोणी केली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. आणि पुणे येथे जो पुणे करार झाला होता त्या पुणे करारावरती महात्मा गांधीच्या वतींनी यांनीच तिथे सही केलेली आहे. दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कार्ल मार्क्स हे आहेत. बॉक्सरची लढाई दोन कोणामध्ये झालेली होती? तर बॉक्सरची लढाई ही इंग्रज आणि मीर कासिम या दोघांमध्ये झाली होती. माउंटबॅटन योजना पुढीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली? तर 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर केली होती. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला काय म्हटले जाते? तर महात्मा गांधीच्या याच्या समाधीस्थळाला राजघाट म्हटले जाते. गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाला? तर 1961 गोवा मुक्त झाला. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतीक मानले जाते? तर ते नीतीधोर्याचे प्रतीक मानले जाते. भगतसिंग राजगुरू सुखदेव या त्रिमूर्तींनी कोणाचा वध केला? तर या त्रिमूर्तींनी सडस या अधिकाऱ्याचा वध केला. माझे सत्याचे प्रयोग हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा गांधी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर सर सैयद अहमद खान यांनी अलीगड येथील मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. भारतीय राष्ट्रध्वज केव्हा स्वीकार करण्यात आला? तर भारतीयाचा जो राष्ट्रध्वज होता तो 22 जुलै 1947 रोजी स्वीकार करण्यात आला. राष्ट्रगोप्तार म्हणजे खरी बातमी हे वर्तमानपत्र कोणी चालू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी हे वर्तमानपत्र चालू केले. पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र हे पुस्तक लिहिलेले आहे. जगातील सगळ्यात मोठी राजकांत्री कोणती? तर जगामध्ये सगळ्यात मोठी जी राजकांत्री झाली होती ती होती फ्रेंच राजकांत्री. सारे जहाँसी आजच्या हिंदुस्तान मारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर महम्मद इकबाल या कवीने ते गीत लिहिलेले आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रुंदी आणि लांबी यांचे प्रमाण काय? तर 2:3 हे त्याचे योग्य प्रमाण आहे. द पॉवर्टी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर दादाभाई नौरोजी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न. गतीचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय ध्वजामधील चक्रात किती रेषा आहेत? तर त्यामध्ये 24 रेषा काढलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या सोशल मीडियावरती सगळेच फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती नक्की शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा नक्कीच फायदा मिळेल. आणि या प्रकारची व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहिजे असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तसेच याआधी या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्ही एकदा 2 ते 3 वेळेस नक्की पाहून घ्या. ते पाहण्यासाठी तुम्हाला खाली प्लेलिस्ट दिलेली आहे. प्रत्येक विषयानुसार प्रत्येक परीक्षेनुसार प्रत्येक एक्झामनुसार मी प्लेलिस्ट तयार केलेली आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर लगेच तुम्ही तुमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तसेच त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत.
तिथे तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. तसेच याआधी या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचीसुद्धा तुम्हाला तिथे लिंक मिळून जाईल, आणि त्या व्हिडिओची PDFसुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही लगेच टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.